आप देख रहे हैं एसटीएस न्यूज़। नमस्कार, आप सभी का स्वागत है एसटीएस न्यूज़ में। मैं हूं अलीशा चंद्राकर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। दोन हजार पाच साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं संपूर्ण गटातटांचं ऐक्य व्हावं, त्यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असताना ठाणे जिल्ह्यात, भिवंडी शहरात, संपूर्ण महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा या प्रदेशांमध्ये देखील पक्षाची वाटचाल चांगल्या प्रकारे राहिली। त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सन 2012 साली भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकासजी निकम आणि त्यांच्यासोबत वैशाली भगत या अशा दोन नगरसेवकांनी 2012 साली भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून ते दोन नगरसेवक गेले। त्यानंतर 2017 निवडणुकीमध्ये भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या माध्यमातून गायत्रीनगर ह्या परिसरातून चार नगरसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या चिन्हावर निवडून आले आणि विकास निकम यांनी ह्या प्रभागामध्ये, ह्या परिसरामध्ये विलास पाटील, प्रतिभा पाटील या सर्व त्यांच्या सहकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून गायत्रीनगर ह्या परिसरामध्ये कामाचा धडाका सुरू केला। त्यातून काँक्रीट रस्ते असू द्या, पाण्याची टाकी असू द्या, जलवाहिनीवरती गायत्रीनगर डोंगरावर जाण्यासाठी रस्ता आणि आज जे बुद्धविहार उद्घाटन झालं नवीन बुद्धविहाराचं, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचं प्रदेश कार्यालय विकासजी निकम यांनी आज या परिसरात उभं केलं आणि त्याचंही आज उद्घाटन केलेलं आहे। बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। मी या परिसरातील सगळ्या लोकांना धन्यवाद देतो की त्यांनी विकास निकम यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली। भविष्यात येणाऱ्या काळातही त्यांना तशीच साथ द्या, जेणेकरून ह्या परिसरातील काही समस्या बाकी, मला वाटत नाही काही समस्या बाकी असतील, पण काही तुरळक काही समस्या असतील त्या समस्याही मार्गी लागू शकतो। सर, येणारा आज ज्योतिबा फुले जयंती आणि 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे, त्याच्यासाठी काय सांगणार? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधूनच आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि पुढे आता 14 एप्रिल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभागात म्हणजे संपूर्ण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येईल, मूर्ती स्थापित की गई, क्या कहेंगे? सर्वप्रथम सभी को नमस्कार। आज विकास निगम जी ने यहाँ पे जो बुद्ध विहार और जनसंपर्क विकास निगम साहब के साथ हो रहा है और आगे भी करेंगे। जैसा उनका नाम है विकास, उसी प्रकार वो वार्ड के उनके सहभागी जितने भी नगर सेवक हैं उन्होंने एक अच्छा काम यहाँ पे वार्ड में किया है और आगे जाके करेंगे, ऐसा सभी भिवंडी वासियों की तरफ से मैं सभी को आश्वासन देना चाहती हूँ। और विकास निगम जी एक अच्छा काम करने वाले इंसान है, जब से हमारे साथ जुड़े हुए हैं जभी से विलास पाटिल साहब के साथ हमेशा कंधे से कंधा लगा के काम किया है और आगे जाके भी करेंगे, ऐसा मैं सभी को धन्यवाद देना चाहती हूँ। और फिर से एक बार सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आज यांची जयंती आहे, त्या जयंतीचे औचित्य साधून आज बुद्धविहाराचं उद्घाटन झालेलं आहे।
माननीय सतीबाताई पाटील माझी महापौर यांच्या हस्ते माननीय भैया साहेब माननीय भाऊ साहेब माननीय जे सोनवणीस आहेत तसे गायत्री नगरचे सर्व आमचे रहिवासी माझे नगरसेवक धुळे साहेब असतील आमचे 57 मध्ये जे 9 खासदार आले होते त्यांचे चुरणजी राजनीय आमचे प्रशांत दादा सावंकेत आहेत उपस्थित सर्वच आदरणीय गण यांच्या उपस्थितीला हृदयाचं उद्घाटन झालेलं आहे. गायत्री नगर परिसर आपल्या सर्वांना माहितच होता परंतु आदरणीय नेते नानासाहेब इंदिसे यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मला वाटतं की फार थोडाफार म्हणजे खरं उतरलेला आहे आणि या परिसरामध्ये ज्या सुविधा पाण्याच्या नव्हत्या त्या सुविधा या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा झाल्या बाया साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि आदरणीय इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक गेले 20-22 वर्षापासून पक्षात काम करत आहे. त्या ठिकाणी महापालिकेमध्ये मला तिकीट दिले माझ्यावरती विश्वास ठेवला आणि इतर जे माझे नगरसेवक सहकारी आहेत त्यांच्यावरती देखील विश्वास ठेवला आणि माननीय प्रतिभाताई पाटील यांना दुवेळेस महापौर करण्यासाठी आदरणीय नानासाहेब इंदिसे यांनी या ठिकाणी आम्हा लोकांना आदेश दिला आणि त्याप्रमाणे ताईंना मदत झाली आणि ताई ज्यावेळेस महापौर झाल्या त्यावेळेस खरंच ताईंनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कुठलाही संकोच न बाळगता ज्या ज्यावेळेस आमच्या प्रभागातील आमच्या परिसरातील ज्यावेळेस कामं असतील वार्डामधली ते कामं करण्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी माननीय महासभेमध्ये ते कामे मंजूर केले. या बुद्धविहाराचं देखील शासन निधी नागरी जनदृष्टी निधी अंतर्गत हे बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. 62 लाख रुपये खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि हे सर्व करण्यामागे आदरणीय नानांचा फार मोठा या ठिकाणी योगदान आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे त्या ठिकाणी आजपर्यंत मला सगळं करणं शक्य झालेलं आहे आणि म्हणजे गायत्री नगर प्रभागातील सर्व जनता गायत्री नगर चाविंद्रा भोगाव असेल नुरेनगर सातमा नगर या परिसरातील सर्व जनतेने ते विश्वास दाखवला आणि ते त्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे ही सर्व कामं करण्याचं मला भाग्य लाभलं. मी त्या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून आदरणीय नानांनी माझी निवड केली आणि या पक्षाचे अध्यक्ष एक मध्यवर्ती कार्यालय असावं म्हणून आज आदरणीय भैयासाहेब आदरणीय भाऊसाहेब आदरणीय सोनवणे साहेब आदरणीय पाटील मॅडम या ठिकाणी धुळे साहेब आमचे दादा मला यांच्या सर्वांच्या आमच्या या ठिकाणी आज या ऑफिसचं देखील कार्यालयाचं उद्घाटन झाले. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेसाठी जसं या अगोदर काम करण्यात आले त्याही पेक्षा जास्त जोमाने काम या ठिकाणावर केलं जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. सर, पालिका निवडणुकीमध्ये आता पक्षाची पार्टीची काय भूमिका असेल? ज्याप्रमाणे आमचे नेते भैयासाहेबांनी सांगितलं की 2012 मध्ये 2 नगरसेवक पार्टी झाले 2017 मध्ये या ठिकाणी 4 आले तर आमचा हा वाढता क्रम आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पार्टीचे नगरसेवक हे वाढले जातील आणि निश्चितच जसं महापौर हा बसला जातो त्यावेळेस आरपीआय एकतावादी तर या ठिकाणी सहकार्य हे लागतंच आणि पाटील साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे की आरपीआय पार्टी किंवा पाटील साहेब काही वेगळे नाहीत पाटील मॅडम किंवा आम्ही काही वेगळे नाहीत या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सहकार्याने आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी मदत झाली 2012 आपल्याला माहितच असेल की 1 वर्षासाठी या ठिकाणी माननीय महापौर मॅडम या ठिकाणी निवडणुकीची आधी तधीची लढत होती परंतु काम कोण करेल तर भिवंडीचे जे किंग मेकर आहेत राजकीय विलास पाटील साहेब हे माहीत होतं आणि त्यामुळे त्यांना सहकार्य केलं. आदरणीय नानांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला पाणी हवं आहे त्याच्यामुळे पाटील साहेबांनी आश्वासन दिलं होतं की पाणी हे दिलं जाईल आणि त्यामुळे त्यावेळेस सहकार्य करण्यात आले. त्यानंतर देखील 2017 मध्ये माननीय महापौर प्रतिभाताई पाटील यांना या ठिकाणी महापौर पदासाठी मदत करण्यात आली. ते नाही काही वेगळे नाही त्या ठिकाणी जसं वार्डाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी त्यांचा पुढाकार आहे निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देखील भिवंडी शहराची वेगळी अजून एक आपल्याला ओळख मिळेल एवढं सांग. ऐसे ही नई खबरों के लिए जुड़े रहे एसटीएस न्यूज के साथ. मैं अलीशा चंद्राकर, जय हिंद.